शुभ सकाळ मित्रांनो, तुम्हाला या आमच्या कोकणातली सकाळ दाखवतो. आता साधारण 7:15 झालेले आहेत आणि आमच्याकडे बघा, सव्वा सात झालेले आहेत आणि हा धुका ना ऑलमोस्ट 9-1 वाजेपर्यंत असंच असणार आहे. सामने तिकडे धामापूरचा तलाव आहे, मी तुम्हाला थोड्या वेळातच नेतो तिथे. इथे जरा व्हिडिओ पॉज करतो, इकडनं शॉर्टकट नाही देतो, पटकन जाऊ आपण. इकडनं मागच्या साईडचं आमचं घर माझ्या, आपण तिथे होतो. आणि घरापासून तलाव बघा किती जवळ आहे. हे म्हणत आहे इकडनं पायी रस्ता होतो, आता सध्या पाणी आहे. धामापूरचा तलाव हे बघा, अरे बापरे, त्या पुढे ना सगळे डोंगर आहेत, तर एवढा धुकं पडलाय डोंगर काही दिसतच नाही. म्हणजे असा पायी रस्ता होतो इकडनं पुरा असं जायला हे सुकल्यावरती, पण धुका बघा. आणि इकडे काजी आलेले आहेत, हे बघा दिसतंय फका, हे बघा ह्याला किती आले ते बघा, हे बघा दिसतंय बघा. तर अशी असते आमची कोकणातली सकाळ. आपल्याकडे ह्या करायच्या पाठीमागे दाखवतो तुम्हाला. इकडे सगळे कुळीद लावलेले आहेत पुढे, हे सगळे दिसतायत ना, ते कुळीद आहे. आणि ते लॅम्प पेटतोय ना, नारळाची झाडं दिसतात हो, छोटी 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 नाहीत, मोठे आहेत ते. तिथे आपला घर आहे आणि हा आपला राम मंदिराचा मंदिर. इथे आता एप्रिलमध्ये मोठी जत्रा भरणार आहे म्हणून मी जागा पटांगणपुरी साफ केलेलं आहे. तुम्हाला या साईडने धामापूर तलाव दाखवतो, मग अशी आपण तिकडे होतो आमच्या घराकडे खाली. आणि इकडनं डोंगर कदाचित तुम्हाला दिसेल, पण इथे पण काही अजून धुका इतका आहे की काहीच पुढचं दिसत नाही. हा पुरा तलाव आहे लांबचा लांब, थोडं पाणी सुकलं आहे. जसं आता हा सुकत जातो ना, हा असा रस्ता जातो. माझी मी तुम्हाला सांगत होतो आपण त्या तिथे होतो, ती काच दिसते ना एंडिंगला, ती तिथे होतो. आणि हा असा रस्ता जातो पुरा फिरून, मे महिन्यापर्यंत सुकतो तिकडे. सामने आम्ही ग्राउंड आहे आमचं निसर्ग सानिध्यामध्ये खेळायला, मस्तपैकी टुर्नामेंट भरतात. आणि हा बघा इथे पण नाही दिसत आहे काय. तर अशी असते आमच्या कोकणातली सकाळ. तुम्हाला हा ब्लॉग छोटासा मिनी ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुमचे चांगले चांगले कमेंट्स येऊ द्या. लवकरच भेटूया नव्या एपिसोडमध्ये. टिल देन देवा काळजी.